प्रिय मित्रांनो, आपल्याला वनस्पती आणि प्राणीमध्ये बऱ्याच प्रकारच्या जैविक प्रक्रिया लिव्हिंग प्रोसेसेस होत असतात आणि त्यापैकी तुम्हाला माहितीच आहे की रेस्पिरेशन, रिप्रोडक्शन अशा प्रकारच्या प्रक्रिया होत असतात. त्याचबरोबर अनेक प्रकारचे मटेरियल्स, सबस्टन्सेस हे प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये तयार होतात आणि हे ट्रान्सपोर्ट होतात, ते एका जागेवरून दुसरीकडे ट्रान्सपोर्ट होतात. तर ह्या प्रक्रियेबद्दल आज आपण अधिक माहिती करून घेणार आहोत. याचं एक व्हिज्युअल आपल्याला दिसतं आहे, हे एक प्लांट आपल्याला डोळ्यासमोर दिसतं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला रूट सिस्टीम, नंतर लीफ असं दिसतं आहे आणि रूट्समधनं अनेक प्रकारचे सबस्टन्सेस, स्पेशली वॉटर आणि काही मिनरल्स हे ऍब्सॉर्ब केले जातात आणि ते नंतर थ्रू स्टेममधनं लीपपर्यंत वगैरे जातात आणि लीपमध्ये फोटोसिंथेसिस प्रक्रिया होते, अनेक सबस्टन्सेस तिथे तयार होतात आणि ते इतर भागांना पोहोचवले जातात. तर ह्या संदर्भात आपण माहिती करून घेणार आहोत. तर ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, त्याच्यानंतर ह्या ट्रान्सपोर्ट स्पेशली इन प्लांट्स, हाऊ द ट्रान्सपोर्ट दॅट टेक्स प्लेस स्पेशली थ्रू द व्हॅस्क्युलर सिस्टम अँड हाऊ द ऍब्सॉर्प्शन ऑफ द वॉटर इज टेकिंग प्लेस and one of the important thing that how the transpiration that takes place in plants and how we can measure the transpiration and what are the advantages and disadvantages. So that we will see some more details about this particular thing. Now I would like to give a very simple example. Apan asa bagto ki jeva aplyala gharatna office madhe jaycha asto kiwa gharatna college madhe jaycha asto tar aplyala transport chi garaj lagte. का आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतो तर त्याच्यात ते करण्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्टची गरज लागते आणि अशा प्रकारचे अनेक ट्रान्सपोर्ट सिस्टम्स, स्पेशली व्हेकल्स आपल्याला माहिती आहेत, जसे बस, ट्रेन्स आणि आपल्याला दूरवर जायचं असेल तर एरोप्लेन्सचा पण आपण उपयोग करत असतो. तर तशाच प्रकारची सिमिलॅरिटी ही सुद्धा प्लांट्स आणि ॲनिमल्समध्ये आपल्याला, त्यामध्ये सुद्धा ट्रान्सपोर्ट हे होत असतं आणि हे कसं होतं, काय होतं, काय काय प्रक्रिया त्याच्यात अंतर्भूत आहेत या संदर्भात मी तुम्हाला आज सांगणार आहे. सो वॉटर अलॉंग विथ न्यूट्रियंट्स, स्पेशली वॉटर अलॉंग विथ डिफरंट मिनरल्स दॅट टेक्स प्लेस इन प्लांट्स अँड ॲज वेल ॲज द डिफरंट शुगर्स विच आर सिंथेसाइज्ड इन द लीफ अँड डीज आर ट्रान्सपोर्टेड टू द डिफरंट पार्ट्स अँड दॅट इज कॉल्ड अ ट्रान्सपोर्टेशन. लाईकवाईज इन ॲनिमल्स ऑल्सो द ट्रान्सपोर्टेशन इज अ व्हेरी व्हेरी कॉमन फेनॉमिनॉन. So here what happens is that different substances which are produced in the different parts and then these are going to the different parts of animals. So that is there. Now how this transportation takes place, what is the mechanism behind it? So what are the principles which are governing this, that we will see. So tyachyamadhye capillary action, nantar diffusion, osmosis and active transport. He je char prakar ahet. हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे आणि त्यांचा इथे भरपूर उपयोग होत असतो. कॅपिलरी ॲक्शनचं उदाहरण सांगायचं म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की आपण बऱ्याच वेळा केमिस्ट्री लॅबोरेटरीमध्ये पिपेट वापरतो आणि समजा एक बीकर आहे आणि बीकरमध्ये पाणी आपण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पिपेट बुडवली की बीकरमधले असलेले पाण्याची लेवल आणि त्या कॅपिलरी स्पेशली पिपेटमध्ये असलेली पाण्याची लेवल, आपल्याला बऱ्याच वेळा असं दिसतं की पिपेटमधली पाण्याची लेवल ही बऱ्यापैकी बीकरमध्ये असलेल्या पाण्याच्या लेवलपेक्षा ही खूप जास्त असते. हे असं का होतं हे तुमचं लक्षात आलं असेल आणि तुम्ही आणखीन एक प्रयोग असा करू शकतात की वेगवेगळ्या प्रकारच्या पिपेट्स ह्या तुम्ही घेतल्यात आणि त्यांचे डायमीटर जर कमी कमी करत गेलात तर तुमचं असं लक्षात येईल की ही जी लेवल आहे पाण्याची ही जास्त होत जाते. तर हे कशामुळे शक्य होतं, तर त्याच्यामध्ये कॅपिलरी ॲक्शन ही असते आणि जितकं डायमीटर, बोर डायमीटर हा कमी असेल तितकं पाणी हे उंचावर नेलं जातं. तुम्हाला असंही माहिती की अनेक वनस्पती ह्या खूप उंच असतात, काही वनस्पतींची हाईट ही 350 feet एवढी सुद्धा असू शकते आणि इतकं उंचावर पाणी त्या वनस्पतींना न्यायचं असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम्स हे उपयोगी पडतात आणि त्याच्यामध्ये कॅपिलरी ॲक्शन हॅज टू प्ले अ व्हेरी व्हेरी सिग्निफिकंट रोल. तर ही कॅपिलरी ॲक्शनमुळे पाणी नेलं जातं. मग वनस्पतींमध्ये असं स्ट्रक्चर कुठे असतं, तर त्याच्यामध्ये त्याचे काय झायलेम फ्लोएम स्ट्रक्चर्स असतात, त्याच्यामध्ये ट्रॅकेट्स, व्हेसल्स वगैरे हे जे असतात तर त्यांच्यामध्ये ती ॲबिलिटी असते,
ते पाणी एका कॅपिलरी ऍक्शन त्यांच्यामध्ये असल्यामुळे पाणी उंचावर नेण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. नंतर दुसरी प्रक्रिया म्हणजे ती डिफ्युजन. डिफ्युजनचं एक साधं उदाहरण द्यायचं म्हणजे आपण आपल्या हॉलमध्ये जेव्हा उदबत्ती पेटवतो तर त्याचा वास सर्व त्या हॉलमध्ये पूर्ण ठिकाणी आपल्याला येतो. हे असं काय होतं की तिथे जे काही मॉलिक्युल्स असतात तर ते मॉलिक्युल्स हे सगळीकडे पसरतात आणि आपल्याला तो वास येतो. किंवा आपल्याला असं आढळतं की एखाद्या पॉटमध्ये भांड्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आणि त्याच्यामध्ये आपण साखर टाकतो आणि ती विरघळते तर ती विरघळणे म्हणजे हा सुद्धा एक डिफ्युजनचाच प्रकार आहे. आणि ह्यामध्ये मुख्यतः काय अंतर होत असतं की हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन असा प्रवास हा सबस्टन्सेसचा मॉलिक्युल्सचा होतो ते डिफ्युजनमध्ये आहे. आणि अशा प्रकारचं डिफ्युजन हे प्लांट्समध्ये आपल्याला दिसतं. नंतर तिसरी प्रक्रिया म्हणजे ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस हे डिफ्युजन सारखंच असतं पण याच्यामध्ये फक्त एक गोष्ट वेगळी असते ती म्हणजे काय की डिफ्युजन जेव्हा सेमी परमेबल मेम्ब्रेनमधनं किंवा सिलेक्टिव्ह मेम्ब्रेनमधनं होतं त्यावेळेला आपण त्याला ऑस्मॉसिस असं म्हणतो. तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याच वेळा आपण पाणी गाळून पितो त्यावेळेस काय होतं की ते जे काही मोठे पार्टिकल्स असतील ते वर वर राहतात आणि पाणी त्याच्यातनं बाहेर पडतं. तर तो काही पडदा त्याच्यासाठी वापरतो किंवा जे आपण सीव्ह म्हणून जे काय वापरतो तर ते सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन सारखं काम करतं आणि फक्त पर्टिक्युलर मॉलिक्युल्स दॅट आर गिवन आउट. आणि ऑस्मॉसिस मध्ये फक्त सॉल्व्हंट मॉलिक्युल्स दे आर पासिंग. तर ते एक ऑस्मॉसिसचं एक्झाम्पल आहे. नंतर ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय की समजा आपल्याला अगदी उंचावर सपोज देर इज अ बिल्डिंग आणि तिथे आपल्याला पाणी वरच्या टाकीत न्यायचंय तर आपल्याला असं पाणी देता येणार नाही. आपण जेव्हा इलेक्ट्रिक मोटार चालू करू आणि पाणी मग त्या फोर्सने ते वर जाईल तर तशाच प्रकारचं त्याला एनर्जी आपल्याला द्यायला लागते. तशाच प्रकारच्या ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टसाठी द एनर्जी इज रिक्वायर्ड. आधीच्या ज्या प्रक्रिया होत्या कॅपिलरी ऍक्शन डिफ्युजन ऑस्मॉसिस यामध्ये आपण एनर्जी किंवा असा काही फोर्स तिथे अप्लाय करत नाही पण ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टसाठी आपल्याला अशा प्रकारची एनर्जी देणं आवश्यक असतं. त्याचं कारण असं की बऱ्याच वेळा बाहेरच्या कॉन्सन्ट्रेशनपेक्षा सेलमधलं कॉन्सन्ट्रेशन एक पर्टिक्युलर मॉलिक्युलचं हे जास्त असतं आणि ते जास्त ठेवण्यासाठी आपल्याला त्याला काहीतरी एनर्जी दिल्यानंतर ते आतमध्ये पंप होतं आणि त्याच्यासाठी आपल्याला ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट किंवा एनर्जी आणि धीस एनर्जी इज गिवन इन द फॉर्म ऑफ एटीपी मॉलिक्युल्स. एटीपी मॉलिक्युल्स आर नथिंग बट द ॲडेनाईन ट्रायफॉस्फेट मॉलिक्युल अँड दीज आर द एनर्जी मॉलिक्युल्स अँड दीज मॉलिक्युल्स विल प्रोव्हाइड एनर्जी. दीज आर द करन्सीज ऑफ एनर्जी अँड दे विल गिव्ह द एनर्जी फॉर सच प्रोसेसेस फॉर द ट्रान्सपोर्ट अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन इज पॉसिबल. आपल्याला असं दिसतं की प्लांट्समध्ये रूट्स असतात. रूट्स पाणी ऍब्सॉर्ब करतात. अलॉंग विथ दॅट सम एलिमेंट्स स्पेशली मेजर अँड मायक्रो एलिमेंट्स हे ऍब्सॉर्ब केले जातात बिकॉज दीज आर रिक्वायर्ड फॉर द प्लांट अँड दिस पासेस टू द थ्रू द स्टेम अँड इट रीच टू द डिफरंट पार्ट्स. तर हे जे ट्रान्सपोर्ट असतं प्लांट्समध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारे दिसतं. रेस्पिरेशनमध्ये सुद्धा तुम्हाला असं दिसेल की गॅसेस एक्सचेंज इथे होतो. फोटोसिंथेसिसमध्ये सुद्धा आपल्याला काही गॅसेस लागतात. आणि हे ट्रान्सपोर्टेशनच्या संदर्भात आपण इथे आता व्हिज्युअलमध्ये आपल्याला दिसतंय की फोटोसिंथेसिस आपल्याला तिथे की याच्यामध्ये CO2 मॉलिक्युल हा घेतला जातो आणि त्याच्यानंतर इन द प्रेझेन्स ऑफ लाईट अँड वॉटर मॉलिक्युल द O2 इज गिवन आउट. सो दिस इज अ एक्सचेंज द ट्रान्सपोर्ट इज टेकिंग प्लेस देअर. देन इन केस ऑफ रेस्पिरेशन ऑल्सो वॉट वी सी इज दिस द O2 मॉलिक्युल विच इज टेकन अँड देन इट इज गिवन टू द सम प्रोसेसेस आर टेकिंग प्लेस अँड फायनली वन वॉटर मॉलिक्युल इज गिवन आउट अँड CO2 इज गिवन आउट. सो सच प्रोसेस आर टेकिंग प्लेस अँड दिस ट्रान्सपोर्ट इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल फॉर दिस. तसंच प्लांट्समध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या काही गोष्टी दिसतात की प्लांट्समध्ये ही जी सिस्टम आहे ट्रान्सपोर्ट सिस्टम जी असते ती खूप एलॅबोरेटेड असते. त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्सिटी असते आणि एलॅबोरेटेड असते. वेगवेगळ्या प्रकारचे जे अॅनिमल्समध्ये सिस्टम असतात डायजेस्टिव्ह सिस्टम असेल किंवा रेस्पिरेटरी सिस्टम असेल त्याचबरोबर सर्क्युलेटरी सिस्टम ज्या आहेत तर अशा प्रकारच्या एक्सक्रिटरी सिस्टम इज अ स्पेशल सिस्टम इज हेअर अँड दीज आर हेल्पिंग इन ट्रान्सपोर्टेशन. बट कम्पेरेटिव्हली इन प्लांट्स वी गेट लेस कॉम्प्लेक्सिटी इन दिस पर्टिक्युलर थिंग.
आता प्रश्न असा येतो की ट्रान्सपोर्टची गरजच काय, म्हणजे कशासाठी ट्रान्सपोर्ट आणि वनस्पतींमध्ये? तर त्याची गरज अशासाठी असते की आपल्याला वेगवेगळ्या ज्या काही रासायनिक प्रक्रिया होत असतात, एखादा ऑर्गॅनिझम समजा आपण माणसा सारखा ह्युमन ऑर्गॅनिझम घेतला, त्याच्यामध्ये मिलियन्स ऑफ बायोकेमिकल रिएक्शन्स आर टेकिंग प्लेस अँड इट इज मेड अप ऑफ ट्रिलियन्स ऑफ सेल्स अँड टू कॅरी आउट दिस डिफरंट बायोकेमिकल रिएक्शन्स सो यू रिक्वायर डिफरंट सबस्टन्सेस अँड मेनी सबस्टन्सेस आर प्रोड्यूस सम सबस्टन्सेस मे बी टॉक्सिक अँड इट शुड बी गिवन आउट सो दॅट इज ऑल्सो नीडेड अँड फॉर पर्पज दिस ट्रान्सपोर्ट इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल अँड इट इज फाउंड दॅट इफ देर इज नो ट्रान्सपोर्ट देन द ऑर्गॅनिझम्स सर्वायवल बी इन ट्रबल स्पेशली इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विच आर हॅविंग व्हेरी सिम्पल मेकॅनिझम एज कम्पेअर टू द लार्जर ऑर्गॅनिझम्स ऑर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स अँड दे आर नॉट हॅविंग मास फ्लो सिस्टम्स एज वी फाइंड इन मोस्ट ऑफ द हायर ऑर्गॅनिझम्स सो इट इज नॉट देअर बट ऑल्सो दे रिक्वायर सम सॉर्ट ऑफ ट्रान्सपोर्टेशन. तर वनस्पतींमध्ये वेगवेगळ्या जे काही त्यांना न्यूट्रियंट्स लागत असतील किंवा पदार्थ लागत असतील ते त्यांना मिळणं, ज्या सेल्सला आवश्यक असेल त्यांना मिळणं, आणि जे काही वेस्ट मटेरियल टॉक्सिक सबस्टन्सेस काय प्रोड्यूस झाले असतील ते बाहेर टाकणं, याच्यासाठी आपल्याला ट्रान्सपोर्ट सिस्टमचीही गरज लागते. आपल्याला असंही दिसतं की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये मी तुम्हाला सांगितलं की त्यांची रिक्वायरमेंट ही थोडी वेगळी असते, कारण सिस्टम ही खूप कॉम्प्लेक्स असते आणि त्यांच्यामध्ये थोडी एलॅबोरेटेड सिस्टम आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. ट्रान्सपोर्ट इज नॉट टेकिंग प्लेस इन बिटवीन द सेल्स बट ऑल्सो इंट्रासेल्युलर, इंटरसेल्युलर, बिटवीन डिफरंट ऑर्गॅनेल्स, डिफरंट प्लांट पार्ट्स द ट्रान्सपोर्ट इज टेकिंग प्लेस. सो दिस इज ऑलवेज हॅपनिंग देअर अँड दिस इज मस्ट फॉर द सर्वायवल ऑफ द ऑर्गॅनिझम्स. आता तुमच्यासाठी मी एक छोटीशी ऍक्टिव्हिटी देतोय, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय की एक पेट्री डिश घ्यायची आणि त्या पेट्री डिशमध्ये रेझिन्स ज्याला आपण मनुके म्हणतो असे मनुके घ्यायचे आणि हे मनुके घेतल्यानंतर ते जे काही पेट्री डिशमध्ये पाणी असेल त्याच्यामध्ये ते टाकायचे आणि नंतर ह्या मनुक्यांचं काय होतं ते आपल्याला बघायचं. नंतर पाण्याच्याऐवजी तुम्हाला शुगर सोल्युशन घ्यायचं, तुम्ही 10% शुगर सोल्युशन घ्या आणि त्याच्यामध्ये हे मनुके तुम्ही ठेवा आणि त्याच्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही त्या मनुक्यांचं काय होतं ते बघा आणि हे त्याच्यामध्ये आपल्याला श्रिंकेज किंवा स्वेलिंग असं होतं आणि हे का होतं, याच्या मागे काय प्रक्रिया आहे, विच इज द मेकॅनिझम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट, वी हॅव टू अंडरस्टँड विथ द हेल्प ऑफ दिस. आणि याच्यावरनं आपल्याला बऱ्याचशा ज्या काही प्रक्रिया आहेत ट्रान्सपोर्टेशनमधल्या त्या आपल्याला कळू शकतील. तर हा सिम्पल एक्सपेरिमेंट तुम्ही करू शकता. दुसरा म्हणजे तुम्ही काय करू शकतात की इन्स्टेड ऑफ रेझिन्स मनुक्यांच्याऐवजी यू टेक पोटॅटो चिप्स अँड देन पुट इन वॉटर अँड देन व्हॉट हॅपन्स टू दिस. तर फक्त पोटॅटो ट्यूबर्स टाकताना किंवा पोटॅटो चिप्स टाकताना आधी त्यांचं वजन घ्यायचं, त्याच्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवायचे, त्याचबरोबर ते शुगर सोल्युशनमध्ये ठेवायचे आणि नंतर अर्ध्या तासाने त्यांच्या वजनामध्ये काय फरक पडतो तो तुम्हाला शोधून काढायचा आहे आणि तो फरक का पडतो त्याच्या मागे काय प्रक्रिया ते तुम्ही समजून घ्यायचे. अशा प्रकारच्या अनेक ऍक्टिव्हिटीज आपण करू शकतो. आता मी दुसरी जी काही इम्पॉर्टंट प्रक्रिया तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे डिफ्युजन. डिफ्युजन मी तुम्हाला आधीच थोडंसं त्याच्या संदर्भात कल्पना दिली होती की मॉलिक्युल जे असतात ते फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे जातात, त्यांचा जो प्रवास असतो तो तसा असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचं गॅशियस एक्सचेंज, वेगवेगळे जे गॅसेस O2 CO2 अशा प्रकारचे जे त्यांचं एक्सचेंज, नंतर शुगरचं ट्रान्सपोर्ट किंवा शुगरचं ट्रान्सपोर्ट जे होतं की शुगरचं दीज आर प्रोड्युस्ड इन लीफ आणि त्याचं ट्रान्सपोर्ट हे डिफ्युजनच्या थ्रूच होतं आणि डिफ्युजन इज ऑलवेज फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन हे आपल्याला माहिती आहे. याचं क्लासिकल एक्झाम्पल म्हणजे आपण जो घरगुती गॅस वापरतो त्याच्यामध्ये LPG गॅसचं जे काही सिलेंडर असतं त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉन्सन्ट्रेशन त्या LPG गॅसचं असतं आणि जेव्हा आपण शेगडी पेटवतो, गॅसची शेगडी पेटवतो, तेव्हा तिथे कॉन्सन्ट्रेशन त्याचं कमी असतं आणि नंतर मग बाय दिस पर्टिक्युलर प्रोसेस दॅट इट रिचेस टू दॅट पर्टिक्युलर स्टोव ऑर त्या शेगडीकडे ते जातो. तर अशा प्रकारचे अनेक एक्झाम्पल्स आपल्याला डिफ्युजनची देता येते. नंतर ही डिफ्युजन प्रक्रिया जी आहे ती बऱ्याच घटकांवर अवलंबून असते. पहिला जो घटक आहे तो म्हणजे टेम्परेचर,
तापमान हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. आणि तुम्हाला एक सदा एक्सपेरिमेंट करता येईल की तुम्ही एक शुगर सोल्युशन घ्यायचं आहे आणि साखर घेतल्यानंतर ती पाण्यात टाकल्यानंतर ती कोल्ड वॉटरमध्ये टाकायची आणि नंतर त्याला बॉईल करायचं आणि केव्हा कुठल्या प्रक्रियेमध्ये ती लवकर डिझॉल्व्ह होईल ते आपल्याला बघायचं. तर आपला असा एक्सपिरियन्स आपल्याला दिसतो की जेव्हा आपण त्याला वॉर्म करतो तर त्याचं जे डिझोल्युशन असतं किंवा शुगर जे असतं ती मोठ्या प्रमाणात डिझॉल्व्ह ती इमिजिएटली आपण टेम्परेचर वाढवल्यानंतर होतं. मग प्रश्न असा होतो की हे असं का होतं, तर त्याचं कारण असं की यामध्ये जे काही वॉटर मॉलिक्युल जे काही मॉलिक्युल्स असतात स्पेशली शुगर मॉलिक्युल्स वॉटर मॉलिक्युल्स त्यांची ऍक्टिव्हिटी ही टेम्परेचरमुळे वाढते, त्याची कायनेटिक एनर्जी वाढते आणि त्यामुळे डिफ्युजन ही प्रक्रिया जी ती वेगाने घडते. त्याचबरोबर डिफ्युजन जे आहे ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्टन्स, आपण जर सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढवत गेलो तर डिफ्युजन हे जास्त होतो, कारण तो ग्रेडियंट जो असतो त्याच्यावर हे सगळं डिफ्युजन अवलंबून असतं. आणि नेचर ऑफ द सबस्टन्स, दोन वेगवेगळे सबस्टन्स जर असतील तर त्यांचा डिफ्युजन रेट आहे हा वेगळा असतो. उदाहरणच द्यायचं असेल तर CO2, इन केस ऑफ CO2 इट इज हॅविंग लेस डिफ्युजन दॅन दॅट ऑफ द कार्बन मोनॉक्साईड दॅट इज CO. देर आर अदर फॅक्टर्स ऑल्सो देर, बट दिस थ्री फॅक्टर्स दॅट इज अ टेम्परेचर कॉन्सन्ट्रेशन अँड नेचर ऑफ द सबस्टन्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट. नाऊ नेक्स्ट थिंग दॅट वी आर गोइंग टू स्टडी इट इज ऑस्मॉसिस. नाऊ वॉट इज दिस ऑस्मॉसिस? आय टोल्ड यू दॅट इट इज नथिंग बट द डिफ्युजन विच इज टेकिंग प्लेस थ्रू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. एक मेम्ब्रेन असतं आणि त्याच्यामधला जेव्हा आपण ही प्रक्रिया घडवून आणतो तर त्याला आपण ऑस्मॉसिस असं म्हणतो. अँड इन केस ऑफ प्लांट्स सो दिस इज व्हेरी कॉमनली ऑब्झर्व ऑल्सो इन ॲनिमल्स यू कॅन फाउंड दिस ऑस्मॉसिस प्रोसेस. द सेमी परमिएबल मेम्ब्रेन किंवा ज्याला आपण सिलेक्टिव्ह मेम्ब्रेन असं म्हणतो अँड थ्रू दिस सेमी परमिएबल मेम्ब्रेन इट विल अलाउ ओनली द सॉल्व्हंट मॉलिक्युल टू पास. सॉल्व्हंट मॉलिक्युलच त्यांच्यातनं पास होतात आणि त्याच्यातनं सोल्युट मॉलिक्युल हे पास होत नाही. आणि ही प्रक्रिया ऑस्मॉसिस याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की हायर वॉटर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर वॉटर कॉन्सन्ट्रेशन असा हा प्रवास, कारण इथे फक्त सॉल्व्हंटच पास होत असतात आणि म्हणून हायर वॉटर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर वॉटर कॉन्सन्ट्रेशन अशा प्रकारचा प्रवास आपल्याला हा ऑस्मॉसिसमध्ये मिळतो. आणि ऑस्मॉसिस ही जी प्रक्रिया आहे ही अत्यंत इम्पॉर्टंट अत्यंत महत्त्वाची अशी प्रक्रिया आहे. आपल्या वेगवेगळ्या बायोलॉजिकल मेम्ब्रेन जे असतात त्यांच्यामध्ये वॉटर मॉलिक्युल्स जे काही पास होतात तर ते ऑस्मॉसिस या प्रक्रियेतून होतात. नाऊ दिस वॉटर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. वाय वॉटर इज इम्पॉर्टंट टू द प्लांट्स? बिकॉज इन द लिव्हिंग थिंग्स दे आर डिफरंट बायोकेमिकल रिएक्शन्स आर टेकिंग प्लेस अँड टू कॅरी आउट दिस बायोकेमिकल रिएक्शन्स यू रिक्वायर व्हेरी स्पेसिफिक काइंड ऑफ एन्झाइम्स अँड द ऍक्टिव्हिटी ऑफ द एन्झाइम्स is mainly takes place only in the presence of water molecule. If water molecule is not there, enzymes will not act and all the biological processes, all the biochemical reactions will stand still. So this kind of thing is very important and that's why water molecule has to pass, should be present almost in all the cells, and that's why osmosis has to play a very very significant role in that. Even absorption of the water by the plants is there. Other processes like capillary action, diffusion is also involved, but osmosis is one of the important thing there. Then also movement of different solvents which is taking place that in between the cells, intracellular, intercellular transportation, osmosis is very very important thing. त्यानंतर plants मध्ये rigidity किंवा त्याच्या turgidity ठेवण्यासाठी हे पण अत्यंत आवश्यक असतं. आपला एक असा एक्सपिरियन्स असेल आपल्याला की बऱ्याच वेळा आपण जर पाणी कमी प्यालो आणि त्यामुळे आपला चेहरा सुकतो आणि ज्यांना आपला चेहरा व्यवस्थित टवटवीत ठेवायचा असेल तर आपण मोठ्या प्रमाणात पाणी प्यालो की ती जे काही कोमजलेला चेहरा असतो तो आपल्याला टवटवीत होऊ शकतो. किंवा एखादी वनस्पती आपण तिला 2-3 दिवस पाणी दिलं नाही तर ती कोमजते. तर हे कशामुळे होतं की ती टर्जिडिटी जी सेल्समध्ये असते ती मेंटेन करायला लागते आणि दॅट इज मेंटेन बाय वॉटर अँड दिस वॉटर विल बी ऍब्सॉर्ब ओनली बाय द ऑस्मॉसिस प्रोसेस. सो ऑस्मॉसिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याचबरोबर आपल्याला जे काय ग्रोईंग पॉईंट्स असतात म्हणजे रूट टीप असेल, शूट टीप असेल किंवा लीफ टीप असेल,
यांच्या ग्रोईंग पॉइंट टर्जेट राहण्यासाठी सुद्धा तुम्हाला वॉटरची आवश्यकता असते आणि ऑस्मॉसिस प्लेइंग व्हेरी सिग्निफिकंट रोल देअर. त्याचबरोबर तुम्हाला अगदी माहिती असेल की ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा, म्हणजे तुम्हाला लिफवर अनेक प्रकारचे असे छोटे छोटे असे पोर्स दिसतात, त्यांना आपण स्टोमाटा म्हणतो. आणि हे स्टोमाटा त्यांचं ओपनिंग अँड क्लोजिंग हे जे मेकॅनिझम आहे ते होण्यासाठी आपल्याला ऑस्मॉसिस ही प्रक्रिया ती अत्यंत उपयोगी ठरते. पण ट्रान्सपोर्ट हे मेनली दोन प्रकारचे असतात, एक म्हणजे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि दुसरं म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय असतं की ते कुठल्याही प्रकारची एनर्जी, एक्सटर्नल एनर्जी विच इज नॉट रिक्वायर्ड. आता तुम्ही अशी कल्पना करा की तुमच्या जर बिल्डिंग असेल तिथे पाण्याची टाकी आहे आणि ती भरलेली आणि तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही फक्त टॅप ओपन केलेत की तुम्हाला पाणी मिळेल. पण जर त्या टाकीमध्ये पाणी नसेल, तुम्हाला पाणी वर पोचवायचं असेल, तर तुम्हाला इलेक्ट्रिक मोटर किंवा आणखीन कुठलं तरी मेकॅनिकल मेथड वापरून तुम्हाला ते पाणी वर चढवायला लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला एनर्जी द्यायला लागेल आणि ते म्हणजे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट की जिथे तुम्हाला एनर्जी ही द्यायला लागते. आणि ही जी एनर्जी आहे दॅट इज गिव्हन इन द फॉर्म ऑफ ATP मॉलिक्युल्स, दीज आर द करन्सीज ऑफ द एनर्जी. तर याच्यामध्ये पंपिंग मेकॅनिझम असतो. आणि पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट केव्हा होतं की इट इज ऑलवेज फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन अँड डिफ्युजन अँड ऑस्मॉसिस आर रिस्पॉन्सिबल फॉर द पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये जे काही समजा एखादी सेल असेल आणि त्याच्यामध्ये मॉलिक्युल्स पर्टिक्युलर लागत असेल, सपोज सोडियम लागत असेल आणि ते खूप मोठ्या प्रमाणात लागत असेल आणि बाहेर कॉन्सन्ट्रेशन त्याचं कमी असेल, तरी ते आतमध्ये जर मोठ्या प्रमाणात लागत असेल तरी ते त्याला मिळू शकतं आणि त्याच्यासाठी त्यांना एनर्जी स्पेंड करायला लागते आणि दॅट इज डन बाय व्हेरी स्पेसिफिक मेकॅनिझम अँड दॅट इज कॉल्ड अ पंपिंग मेकॅनिझम. अशा प्रकारचा मेकॅनिझम आपल्याला तिथे दिसतं. आणि दिस इज अगेन्स्ट द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. जेव्हा कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हा असेल त्याच्या अगेन्स्ट जर आपल्याला जायचं असेल तर तिथे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हा आपल्याला द्यायला. आता तुमच्यासाठी मी एक आणखीन एक छान ऍक्टिव्हिटी देतो. एक म्हणजे काय करायचं की पोटॅटो जो असतो तो घ्यायचा आहे, मोठा आकाराचा पोटॅटो घ्यायचा आहे आणि त्याची वरची जी साल असते, स्किन असते, दॅट यू हॅव टू रिमूव्ह. ती केल्यानंतर त्याचा जो काही बेस असेल तो फ्लॅट करायचा आणि तो फ्लॅट केल्यानंतर त्याच्यामध्ये एक छोटी अशी कॅव्हिटी तुम्हाला तयार करायची आहे आणि त्या कॅव्हिटीमध्ये नंतर तुम्हाला शुगर सोल्युशन हे त्याच्यात टाकायचं. 10% शुगर सोल्युशन तुम्ही टाकू शकतात किंवा 5% शुगर सोल्युशन तुम्ही टाकू शकतात. आणि शुगर सोल्युशन टाकलेला जो काही पॉईंट त्याची जे लेवल असेल ती तुम्हाला पिनच्या साहाय्याने तुम्ही ती मार्क करून ठेवायची. आणि नंतर हे हा जो काही पोटॅटो ऑस्मोस्कोप ज्याला आपण म्हणतो, आपण हातात तयार केलेला आहे, हा एका बिकरमध्ये ज्याच्यामध्ये पाणी आहे अशा बिकरमध्ये तुम्ही ठेवायचा आहे आणि अर्धा तास ठेवल्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व करायचं. तर तुम्हाला काय दिसतं अर्ध्या तासानंतर ते तुम्ही रेकॉर्ड करायचं. म्हणजे तिथे काही आपण पिन जिथे मार्क केलेली आहे वॉटर लेवल, वेदर इज इन्क्रीजेस ऑर इट डिक्रीजेस अँड इफ इट इज इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस व्हाय इट इज सो यू हॅव टू फाईट आउट दॅट. तर अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी तुम्हाला शोधून काढता येऊ शकते. किंवा दुसरं एक तुम्ही असं घेऊ शकतात की शुगर सोल्युशनमध्ये टाकल्यानंतर त्याच्या सेल्स ऑब्झर्व करायच्यात आणि त्या सेल्समध्ये काही फरक आपल्याला दिसतोय का, अशा प्रकारची पण ऍक्टिव्हिटी तुम्ही करू शकाल आणि ह्या ज्या प्रोसेस ते समजून घेऊ शकाल. आता आपण प्लांट्सच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीमबद्दल थोडा जास्त विचार करणार आहोत आणि ह्यामध्ये प्लांटच्या ट्रान्सपोर्टमध्ये व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम्स ह्या अत्यंत उपयोगी पडतात. जसं आपल्याला एखाद्या बिल्डिंगमध्ये किंवा एखाद्या इमारतीमध्ये पाणी जर पोचवायचं असेल तर आपल्याला काही पाईपलाईन्स ह्या लागतात, तशाच प्रकारच्या पाईपलाईन्स ह्या प्लांट्समध्ये आपल्याला दिसून येतात आणि दॅट इज इन द फॉर्म ऑफ व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टम. आता इथे एक व्हिज्युअल तुम्हाला दिसतंय की कसं सेंट्रल पार्टचा एक सिलेंडर आपल्याला दिसतंय आणि तिथे पाईप लाईक स्ट्रक्चर्स हे आपल्याला दिसत आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे की व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टम त्याच्यामध्ये दोन कॉम्पोनंट्स असतात, दॅट आर टू कॉम्पोनंट्स. द फर्स्ट वन इज झायलेम अँड सेकंड वन इज फ्लोएम अँड दिस हॅज टू प्ले व्हेरी इम्पॉर्टंट व्हेरी सिग्निफिकंट रोल इन द ट्रान्सपोर्ट ऑफ द डिफरंट सबस्टन्सेस इन द प्लांट्स देअर. तर ही व्हॅस्क्युलर सिस्टीम काय असते, त्याच्यात कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट होतो, त्याच्याबद्दल अधिक माहिती आपण आता करून घेणार आहोत. तर व्हॅस्क्युलर सिस्टम इन दॅट देर आर व्हॅस्क्युलर टिश्यूज आर अरेंज्ड इन अ फॉर्म ऑफ स्ट्रँड्स अँड दीज आर कॉल्ड ॲज अ व्हॅस्क्युलर बंडल्स.
then this vascular system is very complex, and this is made up of more than one kind of cells. There are different kinds of cells which are involved. This is a complex system, and it is having two primary components, xylem and phloem, and the function of xylem and phloem is different. Normally what happens that if the water has to be transported, then xylem system has to be used, and if the sugars molecules has to be transferred, then phloem has to play a significant role in that, and that we call as a translocation of the sugar, because sugar is synthesized in leaf and then it's transported to different parts, and that is done through the phloem only. So in this way, these systems are just like the pipelines. आता ह्या व्हिज्युअलमध्ये आपल्याला असं दिसतंय की एक झाड दिसत आहे, त्याच्यातला आपण एक सेक्शन कट केलेला आहे, आणि त्याच्यामध्ये जी काही व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टम आहे ती आपल्याला दिसते, आणि जितके प्लांट्स ज्या प्लांट्समध्ये मोठ्या प्रमाणात उंच असतील त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टम ही जास्तीत जास्त स्ट्रेंथन किंवा जास्त एलॅबोरेटेड आपल्याला दिसते. तुम्ही जर हायड्रोफाइट्समध्ये जे प्लांट्स आपल्याला पाण्यामध्ये आढळतात अशा जर वनस्पती तुम्ही बघितल्यात, तर त्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टम ही इतकी एलॅबोरेटेड किंवा वेल डेव्हलप्ड आपल्याला दिसत नाही, कारण त्यांना पाण्याची तशी आवश्यकता नसते, पाण्यातच ते असतात त्यामुळे त्यांना तशी आवश्यकता नसते. आणि जितक्या डेझर्ट कंडिशन्स असतील, जितकी प्लांट्समध्ये पाण्याची कमतरता स्कॅर्सिटीच्या कंडिशन्समध्ये ते वाढत असतील, तितकी व्हॅस्क्युलर सिस्टम त्यांना ही एफिशियंट ठेवायला लागते, आणि अशी व्हॅस्क्युलर सिस्टम ही दिसते. त्याच्यातला हा झायलम चा कॉम्पोनंट झायलम पार्ट ऑफ मी तुम्हाला दाखवलाय, आणि याच्यामध्ये आपल्याला दिसतं की ही दिस पर्टिक्युलर हा त्याचा क्रॉस सेक्शन आहे, हा टीएस त्याचा घेतलेला आहे, आणि तिथे तुम्हाला असे गोल्स दिसत आहेत, आणि त्याच्यामधनं पाणी हे त्याच्यातनं जात असतं. त्याचबरोबर हे जी काही झायलम सिस्टम असते, इट इज मेनली कम्प्राइज ऑफ द ट्रॅकिस अँड वेसल्स, अँड दीज आर द मेन कॉम्पोनंट्स ऑफ द झायलम. आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट this transport of the water takes place in higher plants through the xylem only. ani pani he je asta te sagla root part la stem part la tyas barobar flower leaf sagli kade te jay lagta ani tyacha sathi tumhala xylem he upayogi padto. trachids aplyala ha disun yetat ki trachids ya pipeline tyache ha cells ahet ani ha pipeline sarkya tumhala cells distayat trachids cha tar ashe je trachids ahet ते हायर प्लांट्समध्ये आपल्याला दिसतात, स्पेशली टेरडोफाइट हा जो ग्रुप आहे, जे वेगवेगळ्या प्रकारचे फर्न्स, नंतर जिम्नोस्पर्म प्लांट्स आणि अँजिओस्पर्म, काही अँजिओस्पर्म प्लांट्समध्ये आपल्याला ट्रॅकिड्स ह्या मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यानंतर ह्या ज्या सेल्स असतात, ह्या अशा लॉंग थीन स्पिंडल शेप सेल्स असतात, आणि त्या एकावर एक अशा व्यवस्थित अरेंज झालेल्या असतात, आणि इन बिटवीन देम त्याच्यामध्ये जंक्शन असतं आणि पाणी त्याच्यातनं वर हे जात असतं. आता हा एक वेसलचा आतमधला पार्ट मी तुम्हाला दाखवतोय, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं लिग्निफिकेशन ते किंवा कव्हरिंग त्याच्यामध्ये असतं, आणि ह्या ज्या सेल्स असतात, वेसल्स वगैरे ज्या असतात, दीज आर डेड सेल्स. त्याच्यामध्ये सायटोप्लाझम न्यूक्लियस आपल्याला दिसत नाही, आणि ट्रॅकिड्स आणि वेसल्समध्ये काही स्ट्रक्चरल डिफरन्सेस हे आपल्याला आढळून येतात. वेसल्स ह्या मुख्यतः आपल्याला अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये दिसतात, आणि ह्या कम्पॅरेटिव्हली ट्रॅकिड्सपेक्षा लहान असतात, त्या ब्लंट असतात त्या आणि ब्रॉड असतात, आणि यांच्या अरेंजमेंट ही स्पेसिफिक असते, आणि देर इज अ कंटिन्युटी दॅट इज मेंटेन फॉर द ट्रान्सपोर्ट. त्याच्यानंतर हा फ्लोएमचा पार्ट आपल्याला दिसतोय, त्याच्यामध्ये स्पेशली फ्लोएम इज हॅविंग टू इम्पॉर्टंट सेल्स, दॅट इज द सीव ट्यूब सेल्स अँड द कंपेनियन सेल्स, अँड थ्रू दिस सीव ट्यूब सेल्स the translocation of the sugar is taking place, and these companion cells to help providing energy for this transport. Asha prakarcha te mechanism aplyala disun yeto. Tar main components mi sangitla tya pramane phloem che sieve tube ani companion cells se dista. Nantar sieve tubes are comparatively broad astat, ani companion cells are, these are the living cells, they are nucleated astat, ani they are able to give the energy to that particular thing, and ट्रान्सपोर्ट हे होतं. नंतर ट्रान्सलोकेशन कशा कशाचं होतं किंवा ट्रान्सपोर्ट कशा कशाचं होतं, तर एक म्हणजे कार्बोहायड्रेट्स जे तयार होतात त्यांचं ट्रान्सलोकेशन होतं, किंवा आपल्याला असं दिसतं की जे काही रूट टिप असतात किंवा काही ठिकाणी शूट टिप असतात, स्पेशल शूट टिपमध्ये काही हॉर्मोन्स हे जे प्लांट्सला लागतात त्याच्या ग्रोथसाठी लागतात ते तयार होतात,
आणि त्याच्यानंतर ते ट्रान्सलोकेट होऊन ते दुसऱ्या पार्टला जायला. सपोज आपल्याला जर रूट ग्रोथ ही वाढवायची असेल किंवा रूट ग्रोथ व्हायची असेल तर त्याच्यासाठी जे हॉर्मोन ऑक्झिन जे लागतं ते स्टेम पार्टमध्ये स्टेम अपेक्समध्ये तयार होतं आणि त्यानंतर ते तिथून ट्रान्सलोकेट होऊन ट्रान्सपोर्ट होऊन ते रूटपर्यंत जातं आणि रूटची ग्रोथ ही मोठ्या प्रमाणात होते. तर अशा प्रकारच्या मेकॅनिझमसाठी सुद्धा ट्रान्सपोर्ट सिस्टम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्हाला एक मी थोडीशी इनोव्हेटिव्ह अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी देतोय. त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं की प्लांट पार्ट हा तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्ही स्टेमचा पार्ट घेऊ शकतात किंवा रूट पार्ट घेऊ शकतात तो घ्यायचा आहे. आणि ज्या वनस्पती तुम्हाला ज्यांच्यामध्ये वुडी पोर्शन असेल अशा वनस्पती तुम्ही घ्यायच्या आहे. आणि तो जो पार्ट असेल सपोज तुम्ही स्टेम पार्ट घेतला तर मॅचस्टिक साईजचं त्या डायमीटरचं पार्ट तुम्ही कट करायचं. तो केल्यानंतर त्याला तुम्हाला एक मिक्सचर तयार करायचं आहे. त्याच्यामध्ये 10% सल्फ्युरिक ऍसिड अँड नायट्रिक ऍसिड यू हॅव टू टेक इन इक्वल अमाऊंट. हे तुम्हाला इक्वल अमाऊंटमध्ये यायचं. अर्थात इथे एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की सल्फ्युरिक ऍसिड आणि नायट्रिक ऍसिड हे ऍसिड्स हँडल तुम्हाला अत्यंत केअरफुली करायचे आणि इन द प्रेझेन्स ऑफ टीचर यू हॅव टू डू दिस एक्सपेरिमेंट. यू शुड नॉट डू इंडिपेंडंटली. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे काही मटेरियल आहे ते तुम्ही एका टेस्ट ट्यूबमध्ये ठेवू शकतात किंवा एखाद्या बाउलमध्ये ठेवू शकतात. आणि त्याचबरोबर हे जे मटेरियल तुम्ही मॅस्टिक साईज स्टेम पार्ट जो घेतलाय तो त्याच्यामध्ये टाकून ठेवायचा आणि त्याला कव्हर करून ठेवायचं. आणि नंतर 8 दिवसांनी ते तुम्हाला ऑब्झर्व करायचं. तुम्हाला असं दिसून येतं की तो जो काही स्टेम पार्ट तुम्ही घेतलेला होता तर त्याचं डिसइंटिग्रेशन हे व्हायला लागलेलं आहे. आणि मग ते त्याला थोडेसे वॉश देऊन पाण्याचे वॉश देऊन त्याच्यातलं जे काही ऍसिड असेल ते आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि नंतर हा जो डिसइंटिग्रेटेड सेल्स किंवा पार्ट्स जे आहेत किंवा टिश्यूज आहेत ते आपल्याला मायक्रोस्कोपखाली बघायचे आहेत. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं की एक ड्रॉप पाण्याचा त्या स्लाइडवर घ्यायचा. नंतर हे प्लांट मटेरियल मास ऑफ द सेल्स ते तुम्हाला त्याच्यावर घ्यायचं आहे. आणि तुम्ही सॅप्रॅनिन हे स्टेन वापरू शकतात आणि मायक्रोस्कोप खाली त्याची स्लाइड स्लाइड तयार करून मायक्रोस्कोप खाली तुम्हाला ते बघायचं. तर तुम्हाला असं दिसेल की वेगवेगळ्या प्रकारचे झायलेम आणि फ्लोएम कॉम्पोनंट जे आहेत ते इथे अगदी असे सेपरेट झालेले आहेत. आणि त्याच्याबद्दलच्या ऑब्झर्वेशन्स म्हणजे ते स्ट्रक्चर कसं असतं त्याचे डायमीटर्स काय असतात आतमधलं स्ट्रक्चर पण तुम्हाला काही त्याच्यातले काही स्पेशालिटी असतील ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतं. आणि हे जे काही स्पेसिफिक स्ट्रक्चर्स असतात हे बऱ्याच वेळा जेव्हा प्लांट हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असेल पावडर फॉर्ममध्ये असेल आणि आपल्याला ते शोधून काढायचं असेल तर त्यावेळेस अशा प्रकारची मेकॅनिझम अशा प्रकारची पद्धत आपल्याला वापरून त्याचं आयडेंटिफिकेशन ॲट ॲनॉटॉमिकल लेवल हे आपण करू शकतो. आणि हा प्रयोग तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचे छान रिझल्ट मिळतील. आणि त्याचं स्केचिंग करून तुम्ही ट्रॅकिड्स कुठल्या व्हेसल्स कुठल्या झॅलप्स क्लिअरिंग काम कुठला हे तुम्ही ओळखू शकता. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ वॉटर अँड मिनरल्स ज्याला आपण असेंट ऑफ सॅप म्हणतो आणि हा जो फ्लो असतो त्याचा जो मार्ग असतो तो हा खूप स्पेसिफिक असतो. रूटपासनं तर लीपपर्यंत आणि अजून वेगळ्या वेगळ्या पार्ट्समध्ये स्पेशली फ्लावरपर्यंत सुद्धा तो असू शकतो. आणि त्याबद्दल आपण थोडीशी माहिती करून घेणार आहोत. जेव्हा एखाद प्लांट हे पाणी ऍब्सॉर्ब करतं त्याचा जो प्रवास असतो तो म्हणजे त्याच्यावर जे रूट हेअर्स असतात प्लांटमध्ये त्याच्यातनं आधी पाणी त्याच्यामध्ये रूट हेअर्समध्ये जातो. नंतर रूटच्या आतमध्ये कॉर्टेक्स रिजन असतो त्याच्यामध्ये ते पाणी जातो. त्याच्यानंतर रूटचे जे झायलेम पार्ट असतो दॅट विल बी एंटर देअर अँड देन दिस झायलेम पार्ट इज इंटरकनेक्टेड टू द स्टेम अँड देन इट विल रीच टू द झायलेम टू द स्टेम झायलेम अँड देन इट विल रीच टू द लीफ. सो दिस इज द वे इन विच दिस पर्टिक्युलर प्रोसेस इज टेकिंग प्लेस. प्लांट्स जेवढं पाणी ऍब्सॉर्ब करतात किंवा आपण जेवढं पाणी ते घेऊ शकतो तर त्याच्या फक्त 95% वॉटर जे असतं ते इट इज लॉस्ट बाय देम. त्याच्यासाठी वेगळं आणि फक्त 5% पाणी 5% वॉटर इज यूज फॉर द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज दॅट मे बी फोटोसिंथेसिस अदर ऍक्टिव्हिटीज. ओनली 5% वॉटर इज यूज्ड 1-5% वॉटर यूज करतो. तर आणि आपल्याला असे एक दिसून येतं की प्लांट्समध्ये आपल्याला पाणी हे प्लांट्सला जास्त लागतं अॅनिमल्सपेक्षा कारण का याच्यामध्ये वॉटर लॉस जो असतो प्लांट्समध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात असतो. अॅनिमल्समध्ये आपल्याला वॉटर लॉस जो असतो
तो खूप कमी असतो, कारण तिथे एलॅबोरेटरी सिस्टम असतात आणि मेकॅनिझम हे वेगळं असतं. आणि जेव्हा ट्रान्सपिरेशन होतं म्हणजे वॉटर इज लॉस्ट थ्रू द लीव्स, त्यावेळेला प्रकारचा सक्शन असा तयार होतो आणि त्यावेळेस पाणी बरोबर न्यूट्रिएंट सुद्धा एस्पेशली मिनरल्स विच आर टेकन अप बाय द प्लांट. आता आपण एक फिजिओलॉजिकल प्रोसेस ट्रान्सपिरेशन याच्याबद्दल थोडी माहिती करून घेणार आहोत. तर ट्रान्सपिरेशन म्हणजे काय? सो दिस इज अ लॉस ऑफ वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर फ्रॉम द एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. एरियल पार्ट्स कुठले असतात की स्पेशली लीफ इज अ मेन पार्ट थ्रू विच द वॉटर इज लॉस फ्रॉम द प्लांट. आणि हा जो वॉटर लॉस असतो तो वेपर फॉर्ममध्ये जेव्हा असतो तेव्हा आपण त्याला ट्रान्सपिरेशन असं म्हणतो. तर ही ट्रान्सपिरेशन प्रोसेस ही अत्यंत महत्वाची आहे आणि त्याच्याबद्दल अधिक माहिती आपण यामध्ये करून घेणार आहोत. तर ट्रान्सपिरेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर हे प्रकार कशावर अवलंबून आहे की ट्रान्सपिरेशन कशातनं होतं, तर त्याच्यावरनं त्याचे वेगळे प्रकार आहेत. त्याच्यामधलं स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन, हे जेव्हा ट्रान्सपिरेशन हे स्टोमॅटल मधनं होतं तर त्याला आपण स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन असं म्हणतो. तर तुम्हाला तुम्ही जर लीफ बघितलं, पान बघितलं आणि त्याचं जर तुम्ही अगदी मायन्यूट असं ऑब्झर्वेशन केलं, क्रिटिकली ऑब्झर्वेशन केलं, तर तुम्हाला त्याच्यावर असे छोटे छोटे छिद्र दिसतात. आणि तुम्हाला जर टोमॅटो बघायचं असेल तर त्याच्यासाठी एक साधी गोष्ट तुम्हाला करायची, तर काय करायचं की एक पान तुम्ही घ्यायचं आणि त्याला आणि त्याच्यावर तुम्हाला नेल पेंट जो असतो तो थिन नेल पेंट आणि कलरलेस नेल पेंट असेल तो त्याच्यावर लावायचा. आणि त्या नेल पेंटमुळे त्याच्यावर असे इम्प्रेशन्स, जे काही पर्णछिद्र असतील स्टोमॅटो असेल त्याचे इम्प्रेशन्स येतात आणि ते पील ऑफ करायचं आहे, त्याचं पिलिंग घ्यायचं आहे आणि फक्त मायक्रोस्कोप खाली बघायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही स्टोमॅटा जे असतील ते बघू शकता. ही अत्यंत सोपी पद्धत आहे, आणखीन बऱ्याच पद्धती आहेत पण ही सगळ्यात सोपी पद्धत ती तुम्ही तुमच्या लॅबोरेटरीमध्ये सुद्धा करू शकता. टाईप ऑफ ट्रान्सपिरेशन स्पेशली स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट ट्रान्सपिरेशन. वाय इट इज इम्पॉर्टंट? बिकॉज 90% लॉस और इन सम केसेस इवन 95% ऑफ द लॉस विच इज टेकिंग प्लेस थ्रू द प्लांट्स इज मेनली डन बाय द स्टोमॅटल ट्रान्सपिरेशन. आणि हे स्टोमाची ओपनिंग अँड क्लोजिंग जे असतं, हे स्टोमा ओपन होतात नंतर क्लोज होतात, ही जी प्रक्रिया असते ती त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट असते. आणि जेव्हा स्टोमाटा हे ओपन असतात तेव्हा त्याच्यामधलं पाणी हे मोठ्या प्रमाणात बाहेर पडतं, क्लोज असतात त्यावेळेस त्याच्यातलं पाणी बाहेर पडत नाही. नंतर दुसरा प्रकार आपल्याला दिसतो की बऱ्याच वेळा आपल्याला वेगवेगळे जी प्लांट्स, देर आर सम प्लांट्स इन विच यू विल फाईंड देर आर सम डिफरंट स्ट्रक्चर्स विच आर प्रेझेंट ऑन इट्स बार्क अँड देर आर लेंटी सेल्स, व्हेरी स्पेसिफिक काइंड ऑफ स्ट्रक्चर्स आर देअर. त्याचं इथे व्हिज्युअल तुम्हाला दिसतंय लेंटी सेल, त्याचा तो TS आपण घेतलेला आहे आणि त्याच्यामधनं काही ओपनिंग अशा असतात आणि त्याच्यामधनं पाणी हे निघून जातं. तर 0.1% वॉटर लॉस हा आपल्याला लेंटिक्युलर ट्रान्सपिरेशनमधनं होतं, लेंटी सेल्समधनं होतं आणि 0.1% लॉस हा त्याच्यातनं होऊ शकतो. नंतर क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशन हा एक प्रकार आहे, याच्यामधनं 9.9% एवढा लॉस हा होऊ शकतो. तर क्युटिकल म्हणजे काय की आपल्याला त्या डोळ्यांनी जसं दिसत नाही, पान जे असतं त्याच्यावर असा एक लेअर असतो आणि त्याला क्युटिकल असं म्हणतात. आणि हा जर लेअर थिक असेल तर त्याच्यातनं पाणी कमी बाहेर पडतं, लेअर जर थिन असेल तर पाणी जास्त बाहेर पडतं. डेझर्ट प्लांट जे असतात की ज्याच्यामध्ये स्पेशल आपल्या डेझर्ट एरियाजमध्ये मिळतात, त्याच्यामध्ये क्युटिकल हे खूप थिक असतात, त्याच्यामुळे त्या ज्या वनस्पती असतात त्यांना कमी पाणी त्याच्यातनं बाहेर पडल्यामुळे त्यांची जी रिक्वायरमेंट असते ती खूप कमी असते. तर हा त्याचा इथे आपल्याला सेक्शन किंवा त्याचा जो काही हायर मॅग्निफिकेशनला कसं दिसतं ते इथे मी दाखवलेलं आहे. तर आपल्याला क्युटिक्युलर ट्रान्सपिरेशनमधनं वॉटर लॉस होतो, तो 9.9 एवढा वॉटर लॉस त्याच्यातनं होऊ शकतो. आता मी तुमच्यासाठी एक ऍक्टिव्हिटी देतो. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं की याच्यात पाणी वॉटर लॉस हा होतो आपल्याला ते शोधून काढायचं की खरंच वॉटर लॉस होतो का ट्रान्सपिरेशन होताना. तर एक पॉटेड प्लांट तुम्ही घ्यायचं, यू टू टेक पॉटेड प्लांट अँड दॅट पॉटेड प्लांट शुड हॅव सफिशियंट नंबर ऑफ लीव्स. त्यानंतर त्या पॉटेड प्लांटचा जो काही सॉइल पोर्शन असेल तो तुम्ही पॉलिथिन पेपर घेऊन तो कव्हर करायचा, परंतु लीव्स जी आहेत ती तुम्ही कव्हर करायची नाही, ती तशीच ओपन ठेवायची. आणि नंतर हे जे प्लांट असेल ते
अत्यंत हेल्दी आणि चांगलं लिव्हिंग स्टडी असं प्लॅन घ्यायचं आहे, आणि त्याच्यावर एक बेल जार ती कव्हर करायची, आणि हे सगळं स्ट्रक्चर जे ते तुम्ही एक बाहेर ठेवून द्यायचं आहे. आणि तुम्हाला असं आढळून येईल की आफ्टर सम टाइम यू विल फाइंड देर आर सम ड्रॉप्स विच आर गॅदरिंग ऑन द इनर वॉल ऑफ द बेल जार. आता यातनं आपल्याला असं शोधून काढायचं हे जे काही ड्रॉप्स आहेत ते कशाचे आणि ते कशाचे असू शकतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची, आणि अशा प्रकारचे वेगवेगळे प्लांट्स ठेवून तुम्ही प्रयोग करून बघायचा आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये वेगवेगळ्या टेम्परेचर्सला सकाळी दुपारी रात्री आणि काय तुम्हाला तिथे दिसतं हे तुम्हाला बघायचं आहे, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे, त्याचं रेकॉर्ड करायचं आहे, आणि त्याच्यावरनं आपल्याला काही कन्क्लुजन काढता येतं की नाही ते बघायचं. तुम्हाला माहिती असेल की थ्रू स्टोमाटा विच आर द टायनी होल्स विच आर प्रेझेंट ऑन द लिव्स, सो CO2 एंटर्स इन द स्टोमाटा. हा CO2 कशासाठी लागतो, वाय द CO2 इज रिक्वायर्ड? CO2 इज रिक्वायर्ड फॉर द फोटोसिंथेसिस प्रोसेस, अँड इफ द स्टोमाटा रिमेन क्लोज्ड ऑल द टाइम देन फोटोसिंथेसिस विल नॉट टेक प्लेस. इट हॅज टू बी ओपन, ॲटलीस्ट द CO2 शुड एंटर देअर. सो दिस इज व्हेरी पर्टिक्युलर मेकॅनिझम इज देअर. तर हे आपल्याला माहिती पाहिजे त्या संदर्भात. आता ही स्टोमाटाची एक विज्युअल तुम्हाला तिथे दिसते की स्टोमाटा हे अशा प्रकारचे दिसतात, आणि हे हायर मॅग्निफिकेशन मायक्रोस्कोपिकली बघितल्यानंतर आपल्याला स्टोमाटा दिसतं. स्टोमाटाचे दोन एक महत्वाचा पार्ट जो असतो तो म्हणजे त्याच्यातला गार्ड सेल्स, आणि गार्ड सेलची जी मुवमेंट असते त्याच्यावरनं ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमाटा जे असतं ते रेग्युलेट केलं जातं. अरे आतमध्ये बऱ्याच प्रक्रिया ह्या घडत असतात स्टोमाटाच्या ओपनिंग अँड क्लोजिंगसाठी. जेव्हा पाणी त्याच्यामध्ये एंटर होईल गार्ड सेल्समध्ये तर स्टोमाटा हे ओपन होतं, आणि त्याच्यातलं पाणी जेव्हा निघून जातं तेव्हा स्टोमाटा हे क्लोज होतात. आणि याच्यासाठी वेगवेगळ्या प्रक्रिया घडत असतात, त्याच्या संदर्भात मी आता बोलणार नाही आहे कारण ते बऱ्यापैकी कॉम्प्लेक्स. तर ही ट्रान्सपिरेशन प्रोसेस जी दॅट इज इन्फ्लुएन्स्ड बाय व्हेरियस फॅक्टर्स, वेगवेगळे फॅक्टर्स जे असतात ती ट्रान्सपिरेशन प्रोसेस त्याला अफेक्ट करते किंवा त्याचा परिणाम त्याच्यावर होतो. तर पहिली गोष्ट, लाईट हा अत्यंत इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपल्याला असं दिसतं की जेव्हा सनलाईट असेल त्यावेळेस स्टोमाटा जी असतात ती ओपन असतात, आणि रात्री स्टोमाटा ही क्लोज असतं, बिकॉज लाईट हॅज टू प्ले व्हेरी सिग्निफिकंट रोल इन दिस. बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं की डेझर्ट प्लांट्समध्ये, जे डेझर्ट प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये रात्री स्टोमाटा ओपन असतात आणि दिवसा स्टोमाटा क्लोज असतात. त्याचं कारण असं की तिथे पाण्याची कमतरता असते, आणि जर दिवसा स्टोमाटा ओपन राहिले तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी त्याच्यातनं बाहेर पडेल, आणि मग प्लांट्सला पाण्याची उपलब्धता राहणार नाही, आणि त्याच्यासाठी एक प्रकारचं अडॅप्टेशन मेकॅनिझम तिथे आपल्याला तिथे दिसतंय. तर लाईट हॅज टू प्ले व्हेरी सिग्निफिकंट रोल फॉर द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. आपण ब्रॉडली असं म्हणू शकतो की जेव्हा सनलाईट असेल, जेव्हा सफिशियंट प्रमाणात लाईट असेल तेव्हा स्टोमाटा हे ओपन असतात, लाईट कमी असेल, व्हेरी डिफ्यूज लाईट असेल किंवा खूप कमी प्रमाणात किंवा लाईट नसेल तेव्हा स्टोमाटा हे क्लोज असत. नंतर दुसरा जो फॅक्टर आहे तो म्हणजे टेम्परेचर. तर टेम्परेचर जसं इन्क्रीज होईल तसं रेट ऑफ ट्रान्सपिरेशन जास्त असतो. आपल्याला असं दिसतं की उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्लांट्सला जास्त पाणी द्यायला लागतं, त्याचं कारण असं की टेम्परेचर जे असतं ते जास्त हाय असतं, अँड ड्यू टू दॅट द मोर वॉटर इज ट्रान्सपायर्ड, अँड दॅट्स वाय वी हॅव टू गिव्ह मोर वॉटर टू द प्लांट्स. तर टेम्परेचरचा परिणाम त्याच्यावर होतो, अर्थात तुम्ही जर खूप टेम्परेचर 50 degrees किंवा त्याच्यापेक्षा जास्त केलं तर आतमधल्या ज्या सेल्स असतात त्या डॅमेज होतात, आणि मग तिथे ते स्टोमाटा क्लोज होऊ शकतात. तर 30 to 35 degrees centigrade हे मोठ्या प्रमाणात वॉटर लॉस हा त्याच्यामध्ये होतो. नंतर पाणी किती प्रमाणात आहे, द अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. पाणी जर खूप कमी प्रमाणात असेल तर पाणी नसेलच तर पाणी प्लांट्समधनं ट्रान्सफर काय होईल, म्हणून तिथे योग्य प्रमाणात पाणी हे प्लांटला द्यायला लागतं. आणि जर वॉटर स्ट्रेस असेल, इफ द वॉटर इज नॉट देअर टू द प्लांट, दे आर नॉट गेटिंग, तर तिथे स्टोमाटा जे असतात ते क्लोज होतात आणि ट्रान्सपिरेशन हे व्हायचं थांबतं. अँड इफ दिस इज टेकिंग प्लेस इवन द फोटोसिंथेसिस मे स्टॉप अँड प्लांट मे डाय. सो वॉटर अवेलेबिलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग देअर. त्याच्यानंतर CO2 कॉन्सन्ट्रेशन हॅज टू ऑल्सो प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल.
आणि सीओ टू कॉन्सन्ट्रेशन हे जास्त प्रमाणात जर असेल तर स्टोमाटा हे क्लोज होतं, अशा प्रकारचं मेकॅनिझम काही ठिकाणी आढळून आले. आपल्याला असंही दिसतं की जेव्हा खूप विंड व्हेलॉसिटी असेल मोठ्या प्रमाणात सोसाट्याचं किंवा वारा जर वारा जास्त वाहत असेल तर रेट ऑफ ट्रान्सपिरेशन वाढतो. पण समजा सायक्लोन आलं किंवा अशा प्रकारचं काही कॅलॅमिटी आली त्यावेळेस स्टोमाटा हे क्लोज होतं. त्यांच्यामध्ये एक प्रकारचं वेगळं मेकॅनिझम असतं आणि त्यामुळे ते क्लोज होतात. पण जेव्हा विंड व्हेलॉसिटी ही नॉर्मलपेक्षा जास्त असेल त्यावेळेस रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा जास्त असू शकतो आणि हा तुम्ही शोधून काढू शकता. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं की पॉटेड प्लांट असेल तर ते तुम्ही पंख्याखाली ठेवायचं आहे आणि त्याला किती पाणी आपल्याला द्यायला लागतं आणि दुसरं जे प्लांट असेल ते आपल्याला पंख्यापासून जिथे विंड व्हेलॉसिटी कमी असेल अशा ठिकाणी ठेवायचं आहे. ते दोघं प्लांटशी सारख्या आकाराची असेल आणि त्यांच्यामध्ये जर सारख्या प्रकारचे लीव्ज असतील, त्यांचे डायमीटर सारखे असेल, नंबर सारखा असेल, तर आपल्याला असं आढळून येईल की ज्या जिथे विंड व्हेलॉसिटी किंवा जिथे आपण फॅन ऑन केला होता तिथे आपल्याला जास्त प्रमाणात पाणी द्यायला लागतं आणि दुसरं जे प्लांट असेल की ज्याला आपण फॅनपासून दूर ठेवलं असेल तिथे आपल्याला कमी प्रमाणात पाणी द्यायला लागतं. आता आपल्याला हे सगळं हे जे काही मेजरमेंट आहे किती प्रमाणात पाणी हे दिलं जातं बाहेर किंवा ट्रान्सपिरेशन किती होते हे आपल्याला शोधून काढायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही इन्स्ट्रुमेंट, काही मटेरियल्स किंवा काही मेकॅनिझम्स ही वापरायला लागतात. आणि त्याच्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्याला फोटोमीटर म्हणतात. फोटोमीटर आणि फोटोमीटर मधला फरक तुम्हाला थोडा लक्षात येईल म्हणजे फोटोमीटर म्हणजे जिथे आपण लाईट मेजर करतो त्याला आपण फोटोमीटर म्हणतो आणि फोटोमीटरमध्ये जेव्हा जिथे आपण ट्रान्सपिरेशन म्हणजे वॉटर लॉस हा किती होतो तो जर आपल्याला शोधून काढायचा असेल तर तिथे आपल्याला फोटोमीटर वापरायला लागतं. आणि मग वेगवेगळ्या जे काही शास्त्रज्ञ आहेत त्यांनी स्वतःचे असे काही फोटोमीटर्स तयार केले आणि त्यांच्या प्रित्यर्थ त्यांना नावं दिलेली आहेत. गॅनॉंग्स फोटोमीटर इज देअर. गॅनॉंग्स नावाच्या सायंटिस्टने हे पहिल्यांदा ते कन्स्ट्रक्ट केलं आणि ट्रान्सपिरेशन मोजलं म्हणून त्याला गॅनॉंग्स. देन डार्विन्स फोटोमीटर, नंतर गौरियाज फोटोमीटर अँड देर आर अदर काइंड ऑफ फोटोमीटर्स आर देअर. आणि ह्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की आपल्याला ट्रान्सपिरेशन हे मोजायचं कशासाठी, का आपण मोजायचं, तर त्याचं कारण असं की एखाद्या वनस्पतीला पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे ते आपल्याला शोधून काढायला लागेल आणि त्याप्रमाणे आपल्याला प्लांटेशन करायचं असेल तर आपल्याला त्याचा रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा माहिती करून घ्यायला लागतो. एक एक्झाम्पल देता येईल तुम्हाला, युकॅलिप्टस किंवा निलगिरी. बऱ्याच लोकांनी फॉरेस्ट प्लांटेशनसाठी निलगिरीचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि नंतर असं लक्षात आलं की ह्या निलगिरीमुळे वॉटर टेबल किंवा वॉटर लेवल जी आहे ती जमिनीची ही कमी होते. त्याचं कारण असं की याच्यामधनं खूप मोठ्या प्रमाणात पाणी वॉटर लॉस हा होतो आणि तो जर असा होत असेल तर वॉटर लेवल ही कमी होणार. आणि म्हणून योग्य प्लांट सिलेक्ट करण्यासाठी की कुठल्या आपल्याकडे असलेली पाण्याची उपलब्धता आणि त्याच्यासाठी कुठल्या वनस्पती सिलेक्ट करायच्यात ह्या जर आपल्याला समजून घ्यायच्या असेल तर रेट ऑफ ट्रान्सपिरेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट दॅट, वी हॅव टू नो दॅट अँड देन अकॉर्डिंगली वी कॅन ग्रो द प्लांट्स, वी कॅन प्लांट वी डू द प्लांटेशन. त्याच्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. तर हे मेजरिंग कसं केलं जातं तर याच्यासाठी एक ब्युरेट पोटोमीटर म्हणून एक इन्स्ट्रुमेंट आहे. हे अत्यंत सिम्पल इन्स्ट्रुमेंट असतं. इथे आपण काय करायचं असतं की प्लांट कटिंग, प्लांटची एक ट्विग आपण घ्यायची की ज्याच्यावर सफिशियंट नंबर ऑफ लीव्ज आहेत अशी हेल्दी अशी प्लांटची ट्विग आपण घ्यायची आणि ती तिचं जे कटिंग करायचं असतं त्याचं पार्ट जो कट करायचा असतो तो पाण्यामध्ये करायचा. म्हणजे समजा तुम्ही एखादं ट्विग कट करून आणलं की त्याला आणखीन एक फाईन इमिजिएटली ते पाण्यामध्ये टाकायचं आणि नंतर तिथे अजून ऑब्लिक कट तिथे घ्यायचा आहे. तो जर घेतला नाही तर तिथले एअर बबल्स किंवा एअर पोर जाऊन एअर जाऊन तो ब्लॉक होतो आणि मग पाणी त्याच्यातनं जाणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला ही काळजी घ्यायला लागते. आणि नंतर तो व्यवस्थित तिथे फिक्स करायचा आणि नंतर पाणी टाकून त्याची लेवल आपल्याला मोजायची आणि हे सगळं जे इन्स्ट्रुमेंट असेल ते आपल्याला सील करायचं आहे. त्याच्यामधनं कुठल्याही प्रकारचं वॉटर हे बाहेर पडणार नाही अशी काळजी घ्यायची. आणि नंतर जसं ट्रान्सपिरेशन होईल तसं पाण्याची जी लेवल असेल ती कमी कमी होत जाईल आणि पाण्याची लेवल ही किती कमी होते त्याच्यावरनं आपल्याला त्याचा वॉटर लॉस हा किती प्रमाणात होतो ते लक्षात येईल.
तर हा सिंपल एक्सपेरिमेंट आहे, पण याच्यावरून आपल्याला टेंटेटिव्ह आयडिया अशी येते की एखाद्या प्लॅनचा ट्रान्सपिरेशन रेट किती आहे आणि तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्याच्यावरून त्याची रिक्वायरमेंट किती आहे पाण्याची ती आपण ठरवू शकतो. त्याचप्रकारे दुसऱ्या प्रकारचे काही इन्स्ट्रुमेंट्स हे सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला एक अशी छान ऍक्टिव्हिटी मी देतोय. सो व्हॉट यू हॅव टू डू इन दिस, यू हॅव टू सेटअप द ऍपरेटस. हे जे ऍपरेटस इथे दाखवलेलं आहे याप्रमाणे तुम्हाला ते सेटअप करायचं आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्विग्स, वेगवेगळे वनस्पती तुम्ही घ्यायच्यात, नीम घ्या, नंतर आणखीन तुमच्या घराच्या जवळपास जे काही वनस्पती असतील त्याच्या वेगवेगळ्या ट्विग्स घेऊन तुम्ही हा एक्सपेरिमेंट करायचा आणि त्याच्यावरनं तुम्हाला रेकॉर्ड करायचं की कुठल्या वनस्पतीमध्ये जास्तीत जास्त रेट ऑफ ट्रान्सपिरेशन होतं आणि त्या पद्धतीने मग ते वनस्पती कुठल्या लावायच्यात हे आपल्याला लक्षात येतं. तर रेट ऑफ ट्रान्सपिरेशन आणि वॉटर रिक्वायरमेंट याचं काही कोरिलेशन आपल्याला आहे का याच्या संदर्भात आपल्याला ही माहिती मिळू शकते आणि हा ही ऍक्टिव्हिटी अत्यंत चांगली आहे. तुम्ही ती केलीत की तुम्हाला बऱ्याच प्लांट्स बद्दल, त्याचबरोबर तुम्हाला असंही लक्षात येईल की इनडोअर प्लांट जे असतात जे आपण घरांमध्ये ठेवतो की त्यांना पाण्याची रिक्वायरमेंट कमी लागते का जास्त लागते का, बाहेर असलेल्या वनस्पतींना जास्त लागते आउटडोअर प्लांट्सला, ते सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकाल. आणि मग तुम्हाला पाणी देण्याचा कंटाळा येत असेल त्यावेळेस तुम्हाला ज्या वनस्पतींना कमी पाणी लागतं त्या वनस्पती तुम्ही वाढवल्यात तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. हे आणखीन गॅनॉंग्ज पोटोमीटर आहे, याची असेंब्ली अशा पद्धतीने असते आणि इथे तुम्हाला वनस्पती ही फिक्स करायची आणि त्याच्यानंतर इथे जो एअर बबल आपल्याला दिसतोय तर त्याची मुवमेंट ही किती होते, कशा पद्धतीने होते, त्याच्यावरनं आपल्याला रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा कळू शकतो. हे वेगळ्या प्रकारचे पोटोमीटर्स इथे माहितीसाठी इथे ठेवलेले आहे, दाखवलेले आहे. आता ह्या ट्रान्सपिरेशनचा फायदा काय, कशासाठी ट्रान्सपिरेशन, वेदर इट इज अ युजफुल ऍक्टिव्हिटी ऑर इट इज अ हार्मफुल ऍक्टिव्हिटी. आपल्याला असं लक्षात येतं की आपण की पाणी हे लॉस होतोय, सो इट इज अ लॉस, सो यू मे कम टू द कन्क्लुजन दॅट ट्रान्सपिरेशन इज अ व्हेरी हार्मफुल ऍक्टिव्हिटी, इट इज नॉट युजफुल ऍक्टिव्हिटी, त्याचा आपल्याला फायदा नाही आहे. पण ही जी ऍक्टिव्हिटी आहे रेट ऑफ ट्रान्सपिरेशन आहे इट इज व्हेरी ऍडव्हान्टेजियस. बऱ्याच वेळा काय की डिसिपेशन ऑफ एक्सेस एनर्जी, मोठ्या प्रमाणात जेव्हा एनर्जी असेल ती डिसिपेट केली जाते, कारण काय प्लांट्सच्या मेटाबॉलिझमला जेवढी एनर्जी लागते त्याच्यापेक्षा जास्त एनर्जी ही मिळते आणि ती डिसिपेट होण्यासाठी ट्रान्सपिरेशन इज अ व्हेरी युजफुल प्रोसेस. दुसरं म्हणजे कूलिंग इफेक्ट, की प्लांट्स जेव्हा आपण बाहेर ठेवतो उन्हात ठेवतो त्यावेळेस ते ड्यू टू द हाय टेम्परेचर त्यांच्यामध्ये बऱ्याच प्रक्रिया होतात आणि टू गिव्ह अ कुलिंग इफेक्ट, त्यांना आपल्याला एक कुलिंग इफेक्ट देण्यासाठी ट्रान्सपिरेशन इज व्हेरी व्हेरी युजफुल. आणि आपण उन्हाळ्यामध्ये पण आपल्याला माहिती असेल की आपलं जे काही माठ असतो त्याच्यावर आपण एखादं फडकं टाकलं पाण्याचं की आतलं पाणी थंड होतं, तशाच प्रकारचं मेकॅनिझम थोड्याफार फरकाने या प्लांट्समध्ये होत असतं ड्यू टू द ट्रान्सपिरेशन आणि ती अत्यंत उपयोगी प्रक्रिया. त्यामुळे आतल्या ज्या प्रक्रियात वेगळ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स त्या व्यवस्थित होतात, टेम्परेचर हाय झालं तर त्या प्रक्रिया ज्या असतील त्या व्यवस्थित होणार नाही आणि त्याच्यात अडथळे निर्माण होतील. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉपर एक्सेस ऑफ इव्हॅपोरेशन अमाऊंट जे आहे, एक्सेस वॉटर जे असतं ते खूप मोठ्या प्रमाणात पाणी असेल तर त्याचं काय करायचं, तर ते एक्सेस वॉटर दॅट इज रिमूव्ह बाय दिस प्रोसेस. आणि ही जी प्रोसेस आहे ट्रान्सपिरेशन इज इनडायरेक्टली इट इज हेल्पिंग फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन, कारण ह्या प्रोसेसमुळे ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमॅटो होतो आणि CO2 O2 एक्सचेंज वगैरे त्याच्याने पॉसिबल होऊ शकतं आणि जर स्टोमॅटो क्लोजच राहिले तर ह्या ज्या काही एक्सचेंज ऑफ द गॅसेस दॅट विल नॉट टेक्स प्लेस अँड ट्रान्सपिरेशन अँड फोटोसिंथेसिस विल बी इन प्रॉब्लेम. आणि टर्जिडिटी ऑफ द सेल्स ची जी आहे ती सुद्धा याच्याने मेंटेन होते, कारण काय ड्यू टू द सक्शन प्रेशर वॉटर इज टेकन अँड टर्जिडिटी इज मेंटेन. त्याचबरोबर काही डिसएडव्हान्टेजेस आपल्याला सुद्धा ट्रान्सपिरेशनचे दिसतात. एक म्हणजे जर तुम्ही ट्रान्सपिरेशन हे खूप मोठ्या प्रमाणात होत असेल तर विल्टिंग ऑफ द प्लांट्स, म्हणजे झाडं ही कोमजून जातात आणि जर आपण त्यांना तसंच हे केलं तर ते काही दिवसांनी ती मरतात सुद्धा. तर एक्सेस ट्रान्सपिरेशन इज कॉजिंग विल्टिंग ऑफ द प्लांट.
आणि म्हणून आपल्याला पाणी हे झाडांना वारंवार द्यायला लागतं, इरिगेशन फॅसिलिटी प्लांट्सला पुरवावी लागते, आणि दिस इज ड्यू टू द ट्रान्सपिरेशन. तर ते एक तो मोठा लॉस आहे, पण ट्रान्सपिरेशन इज कॉल्ड एज अ नेसेसरी इव्हिल, इट इज इसेन्शियल एज वेल एज इट इज हार्मफुल, इट्स लाईक दॅट. आता इथे मी तीन प्रकारच्या वनस्पती इथे दाखवलेल्या, एक म्हणजे पाम प्लांट जे असतात पाम्स, तर त्याच्यामध्ये दर दिवसाला साधारणतः 500 लिटर पर्यंत पाणी हे ट्रान्सपायर होऊ शकतं, म्हणजे त्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती खूप मोठ्या प्रमाणात लागते. तुम्हाला जर पाम प्लांट्स वाढवायचे असेल तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात त्याची रिक्वायरमेंट द्यायला लागेल. नंतर मेज जे असतं, मका जे असतं, त्याला दिवसाला एक व्यवस्थित फुल्ली ग्रोन जर प्लांट असेल तर त्याला 20 लिटर एवढी त्याची दिवसाची रिक्वायरमेंट असते. आणि जर तुम्ही कॅक्टस प्लांट्स जे असतात किंवा ज्याला आपण डेझर्ट प्लांट्स म्हणतो ते जर घेतले तर दिवसात फक्त 5 ml एवढंच पाणी त्याच्यातनं ट्रान्सफर होतं. तर कुठलं प्लांट वाढवायचं आणि तो रेट कसा मोजायचा आणि आपल्याला इरिगेशन फॅसिलिटी कशी द्यायची याच्यासाठी ट्रान्सपिरेशन हे अत्यंत उपयोगी ठरतं. आणि काही केमिकल्स वापरून तुम्ही रेट ऑफ ट्रान्सपिरेशन हा कमी करू शकता आणि त्यांना अँटी ट्रान्सपारंट म्हणतात. आणि असे काही अँटी ट्रान्सपारंट हे मार्केटमध्ये आता उपलब्ध आहेत आणि ते वापरून तुम्ही पाण्याची रिक्वायरमेंट ही कमी करून तुमचं उत्पन्न जे असेल ते तुम्ही स्पेशली प्लांट्सचं जे उत्पन्न असेल ईल्ड असेल ते तुम्ही वाढवू शकता. आता एक ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला देतो. इथे तुम्हाला काय करायचं की डॉर्सी व्हेंट्रल लीव्ह, की ज्याला दोन सर्फेस आहे, व्हेंट्रल सर्फेस आणि डॉर्सल सर्फेस, असं घ्यायचं आहे. आणि एक कोबाल्ट क्लोराईड स्ट्रीप अशी तयार करायची, कोबाल्ट क्लोराईड घ्यायचं आणि त्याचं सोल्युशन तयार करायचं आणि त्याच्यामध्ये हे जो का पेपर असेल तो त्याच्यात बुडवायचा आहे. आणि नंतर हा जो पेपर असेल तो त्याचा एक पर्टिक्युलर आकार करून, शेप करून, तो आपले जे काही लीफ असतील त्याला ते बांधायचे आहेत. आणि तुम्हाला असं दिसून येईल की त्याचा जो काही रंग असतो तो बदलतो. म्हणजे कोबाल्ट क्लोराईड पेपर लावल्यानंतर त्याचा आधी ब्लू कलर असतो आणि नंतर त्याचा कलर बदलतो. तो कलर कुठला बदलतो ते तुम्हाला शोधून काढायचं आणि तो का बदलतो, काय प्रक्रिया होतात या संदर्भात तुम्हाला माहिती मिळवायची आहे. थोडक्यात असं सांगता येईल की ट्रान्सपिरेशन, ट्रान्सपोर्ट ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या प्रोसेस आहेत, त्यांना एक अनन्यसाधारण महत्व आहे आणि त्या जर आपण समजून घेतल्या, त्याच्याबद्दल माहिती मिळवली, तर आपल्याला खूप इंटरेस्टिंग गोष्टी, त्याच्यातल्या खूप मनोरंजक गोष्टी ह्या आपल्या कळून येतात, दिसतात, लक्षात येतात. थँक्यू व्हेरी मच.